नमस्कार मित्रांनो मी शंभूराज खामकर तुमचं आपल्या शंभूराज खामकर ट्रेडिंग अकॅडमीकडून सहर्ष सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आपण प्रत्येक वीकमध्ये नवीन नवीन गोष्टी शिकतोय बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याला कधी चांगले स्टॉक्स निवडायचे असतात परंतु आपण बऱ्याच वेळेला कन्फ्युजन मध्ये असतो तर याच्यासाठी मग ह्या बकेट्स कशा बनवायच्या आणि ऑलरेडी चांगले स्टॉक्स चा, आहेत का वेल परफॉर्मिंग स्टॉक्स कसे निवडायचे कारण सगळ्यात मेन गोष्ट असते परफॉर्मन्स मग अगदी तो कुठलाही व्यक्ती असो किंवा अगदी बॉलिवूड स्टार असो बरोबर तर आपण आज काही स्टॉक्स बघणार आहे तत्पूर्वी पुढे जाण्याच्या आधी एक गोष्ट सांगेल की तुम्हाला स्टॉक मार्केटविषयी इन डिटेलमध्ये सगळ्या माहिती आमच्याकडून पाहिजे असतील तर आपला यूट्यूब बरोबरच टेलिग्राम चॅनल पण आहे शंभूराज खामकर ट्रेडिंग अकॅडमी या नावाने याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन त्यालाही जॉईन करा जेणेकरून तुम्हाला विकली अपडेट्स किंवा रोजच्या रोज मार्केट डिटेल्स मिळायला मदत होईल मित्रांनो आज आपण एक गोष्ट पाहणार आहे थोडक्यात की ऋतिक स्टॉक्स वर्सेस सलमान स्टॉक्स लक्षात ठेवा याच्यामध्ये आपण या दोघांना घेतलेला तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे का बरोबर तर मोस्टली मित्रांनो कुठेही जावा अगदी कुठलाही बिझनेस असेल व्यक्ती असेल प्रश्न येतो परफॉर्मन्स आणि कोण किती वेळ टिकून राहतो याच्यामध्ये तर ॲक्च्युली हे दोघे पण एक बॉलिवूड फेमस स्टार्स आहेत बरोबर ना की त्यांचा परफॉर्मन्स आणि तुम्हाला मोस्टली कोणाला कुठला ना कुठला तरी ऍक्च्युली ऍक्टर आपल्याला एक फेमस ऍक्टर आवडतच असतो तर आपण यांच्यावरून काही स्टॉक्स काढलेले आहेत ते स्टॉक्स काय आहेत आणि याचा नक्की काय वापर करून घ्यायचा हे शेवटी पाहणार आहे महत्वाची गोष्ट म्हणजे हा कुठलाही खरेदी विक्रीचा सल्ला आपण या व्हिडिओमधून देणार नाही फक्त एक एज्युकेशनल पर्पजसाठी इन डिटेलमध्ये माहिती मी तुमच्यापर्यंत घेऊन येतोय तर मित्रांनो आता हे ऋतिक आणि सलमान स्टॉक्स काय आहेत तर ॲज पर परफॉर्मन्स आपण काही स्टॉक्स काढलेले आहेत की येणाऱ्या काळामध्ये किंवा याच्या आधीच्या काळापासून जसं आपण पाहतोय की, की सलमान जो आहे की बऱ्याच वर्षापासून फिल्म इंडस्ट्रीमध्ये आणि कन्सिस्टंट परफॉर्मन्स करतोय आणि त्याच्या मागून येऊन ऋतिकने पण एक चांगलं वस्थान बनवलेलं आहे तर ॲक्च्युली यांचे स्टॉक्स काय सांगत आहेत हे कुठले स्टॉक्स आहेत आपण पाहूया थोडक्यामध्ये तर लक्षात ठेवा ऋतिकचा जर विचार करायला गेला तर याच्यामध्ये आपण त्यांच्या नावाचे इनिशियल्स घेऊन काय स्टॉक्स काढलेले आहेत याच्यामध्ये एच डी एफ सी बँक आहे रिलायन्स इंडस्ट्री आय टी सी टी सी एस एचडीएफसी लिमिटेड इन्फोसिस टेक्नॉलॉजीज आणि कोटक महिंद्रा बँक लक्षात ठेवा हे एक वेल लोन आणि सध्याच्या कंडिशनला एक ग्रोथ मधले स्टॉक्स आहेत बरोबर तर आपल्याला याच्यामधून काय शिकायचं तर लक्षात ठेवा हे स्टॉक्स असे आहेत की मोस्टली पोर्टफोलिओ बनवताना काय होतं की बऱ्याच वेळेला आपण कुठलेही स्टॉक्स निवडत असतो आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला पोर्टफोलिओ परफॉर्मिंगला डाऊन पडतो किंवा मार्केट जरी तेजीत असलं तर आपले पोर्टफोलिओ डाऊनमध्ये असतात का तर आपण चुकीचे स्टॉक पकडलेले असतात ॲक्च्युली हे ॲक्टर्सवरून काय शिकतो आहे आपण की ॲक्च्युली हे इंडस्ट्रीमध्ये अजून चांगल्या लेवलला का टिकून आहे तर त्यांनी त्यांचा परफॉर्मन्स कंटिन्यू ठेवला आहे बरोबर आपल्याकडे जर असे स्टॉक्स असतील तर आपला पोर्टफोलिओ पण नेहमी उजवस राहणार आहे ना लक्षात ठेवा सांगायचा सा मुद्दा हाच की स्टॉक निवडत आहे तर चांगले निवडायचे आपल्याला हे एक उदाहरण रतिक वरून की याच्यामध्ये तुम्ही पहा याच्यामधला कुठलाही स्टॉक तुम्ही मागच्या वीस वर्षाचा रेकॉर्ड काढा बरोबर मार्केटच्या प्रत्येक रॅलीमध्ये हे स्टॉक्स नॉर्मली पुढे राहिलेले आहेत आणि इन्व्हेस्टर्सला त्यांनी चांगला परफॉर्मन्स परफॉर्मन्स पर, दिलेला आहे आणि हे कन्सिस्टंट परफॉर्मर्स आहेत असं आपण बोलू शकतो आता याच्या थोडी पुढची गोष्ट आता हे झाले ऋतिक स्टॉक्स आता आपण काही सलमान स्टॉक्स बघूया आता हे सलमान स्टॉक्स काय आहेत आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊया मोस्टली एसबीआय ॲक्सिस बरो बर आहे बरोबर त्याच्यानंतर त्याच्यानंतरनं लार्सन अँड टू ज्याला आपण एल एनडी असं बोलतो मारुती सुझुकी अदानी पोर्ट्स आणि एन टी पी सी ओके ह्या काही जुन्या कंपन्या आहेत बरोबर परंतु सलमान जसा मागील वीस तीस वर्षापासून इंडस्ट्रीमध्ये टिकून आहे त्याचप्रमाणे हे स्टॉक्स पण टिकून येतात आता ॲक्च्युली हे थोडे स्लो चालणार आधीचं जर बघितलं आपण थोडं ॲग्रेसिव्हमध्ये चालतात ओके परंतु दोन्ही पण एक कम्पॅरेटिव्ह आहे लक्षात ठेवा म्हणजे काय तर इंडस्ट्रीमध्ये चर्चा जसे लोकस ऍक्टर्स बाबत बोलतात तसंच हे काही स्टॉकचे ग्रुप पडलेत इंडस्ट्रीमध्ये आणि खूप सारे फेमस आहेत आपल्या स्टॉक मार्केटमध्ये म्हणून तुम्ही जर ज्यावेळी स्टॉक निवडताय त्याप्रमाणे तुम्ही डायव्हर्सिफिकेशन करून तुमचीही अशी एक लिस्ट बनवू शकता बरोबर हृतिक वर्सेस सलमान आता तुम्हाला कुठले स्टॉक्स आवडत आहेत हे तुम्ही खाली मला कमेंटमध्ये सांगायचंय तुमच्या आवडीचे कुठलेही पाच स्टॉक यापैकी तुम्हाला मला सांगायचे आहेत तत्पूर्वी आम्ही काय केलंय आता ऍक्च्युली या दोघांची नाव बघून आम्ही काही स्टॉक्स बघितले आणि आम्ही तिसरी बकेट एक बनवली आहे आता ही बकेट काय तर जसे सलमान आहे ऋतिक आहे तसंच आपण एक शंभुरा स्टॉक्स बनवलेले आहेत आता हे काय आहे मी तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये आपण टेन स्टॉक्सची एक बकेट बनवलेली याच्यामध्ये एसबीआय एच डी एफ सी बँक आहे एशियन पेंट्स आहे महिंद्रा अँड महिंद्रा आपण घेतलेला आहे बाटा इंडिया घेतलेला आहे हिंदुस्थानी रिलिव्हर जो एफ एम सी मधला आहे अल्ट्राटेक जो सिमेंट इंडस्ट्रीमधला एक रिलायन्स पकडलेला आहे एक अव्हेन्यू सुपर मार्ट अर्थात डी मार्ट आणि जी डब्ल्यू स्टील आपण ही आपल्या नावानुसार एक बकेट बनवलेली जेणेकरून ज्यावेळी मी इन्व्हेस्टमेंट आपण करतो त्यावेळी एक चांगले वेल परफॉर्मन्स प्रत्येक सेक्टरमधले आपण स्टॉक घेऊ शकतो जेणेकरून आपल्याबरोबरच आपला पोर्टफोलिओ पण पळत राहिला पाहिजे ओके हे जस्ट एक उदाहरण देतो ॲक्च्युली कुठले घ्यायचे काय करायचे हा तुमचा सल्ला याच्यामध्ये ऋतिक स्टॉक्स असतील किंवा सलमान स्टॉक्स असतील ह्याच्यातून आपल्याला समजतंय काय की पोर्टफोलिओमध्ये बनवतोय तर चांगले परफॉर्मर्स पाहिजेत तरच येणाऱ्या पुढच्या पंधरा वीस वर्षामध्ये आपण भरभक्कम पैसे मार्केटमधून काढू शकतो कारण इथे आपल्याला टिकून राहायचंय आणि टिकून राहायचे तर चांगले स्टॉक्स पाहिजेत बरोबर मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये ही थोडक्यात माहिती देण्यासाठी बनवला होता व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्समध्ये जाऊन तुम्हाला सांगायचे तुमच्या आवडीचे पाच स्टॉकची नावं मला पाहिजेत आणि ज्यांना अजून सुरुवात नाही केलेली डीमॅट ओपन करायचं असेल त्याचीही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे किंवा ज्यांना ॲडव्हान्स कंडिशन्समध्ये मार्केट शिकायचे टेक्निकल असेल फ्युचर ऑप्शन असेल डेटा अनालिसिस फंडामेंटल्स हेही आपण शिकवतो याचीही डिटेल माहिती दिलेली आहे यासाठी आमचा जो नंबर आहे दोनशे ऐंशी नव्वद नव्वद याच्यावर संपर्क साधून तुम्ही माहिती जाणून घेऊ शकता व्हिडिओ आवडल्यास आता नक्कीच तुम्ही लाईक करून सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद